नमस्कार, मी लक्ष्मीकांत खोडे आणि आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर, खोडे सर या चॅनलवर. आता बघा, काही विद्यार्थी मित्रांनी मला काही डाऊट्स पाठवले होते त्यांचे, आणि ते डाऊट सोडून देण्याचं काम माझं आहे. तर ते डाऊट सोडून देण्याच्या आधी, तुम्हाला आपला कंटेंट आवडत असेल व्हिडिओला लाईक करा, ते फ्रीमध्ये असते पण आम्हाला त्यांनी खूप काही मोटिवेशन भेटते. तुमचे प्रश्न असतील तर हा माझा मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर, या नंबरवर तुमचे प्रश्न मला पाठवत चला, जेणेकरून मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तरं देत चालेन. आता अवघड प्रश्नांपैकी प्रश्न जे तुम्हाला डाऊट्स असतात, कोणाला विचारायचे डायरेक्ट मला टाकून द्या, मी तुम्हाला या प्रकारचा व्हिडिओ बनवून देत जाईन, कुठलाही प्रश्न असू द्या, ठीक आहे. चला बघूया, या नंबरवर तुम्हाला काय करायचे, प्रश्न पाठवायचे आहेत. मग प्रश्न बघत असताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं, तर संपजवळ आपल्याजवळची अर्धी रक्कम जीवनला दिली. बरं, संपतनं अर्धी रक्कम दिलेली आहे, पुढं उरलेल्या रकमेच्या अर्धी रक्कम, हे बघा अर्धी इकडे आहे, अर्धी रक्कम रमेशला दिली. त्यानंतर त्यातून उरलेल्या रकमेच्या 1/3 हिस्सा त्याने प्रियाला दिलेला आहे, प्रियाला भेटलेले रुपये. या प्रकारचा हा प्रश्न आहे, कंदर प्रश्न अवघड नाही आहे. आता याच्यासाठी मानुकाय नावाचा एक टॉपिक असते, की एखादी गोष्ट तुम्हाला एक्स मानण्याच्याऐवजी तुम्ही काय मानू शकता. तर बघा, तुम्हाला एका संख्येचे अर्धा अर्धा आणि 1/3 करायचं आहे, म्हणजे ती संख्या अशी असली पाहिजे तिला दोनने दोनदा भाग, म्हणजे चारने भाग गेला पाहिजे आणि तीनने सुद्धा भाग गेला पाहिजे. आता मानुकाय काय कन्सेप्ट आहे, ही कोर्समध्ये मी डिटेली सांगितलेली आहे, की कुठलीही गोष्ट एक्स न मानता त्याच्याऐवजी काय मानायचं, अशी संख्या मानूया ज्याला अर्धी अर्धी आणि 1/3 भाग जाईल. तर ती संख्या साधी आहे 12. नाही वाटेल तुम्ही 24 घेऊ शकता, 36 घेऊ शकता, पण अशी जिची दोनदा अर्धी झाली पाहिजे आणि नंतर तिचा 1/3 सुद्धा झाला पाहिजे, लसावीनं ती काढतात असते. तर मी संख्या मानतो, म्हणजे संपतजवळची रक्कम मानतो, मी संपतजवळ असं मानूया 12 रुपयेत. किती रुपयेत, मानू ही गोष्ट मानलेली आहेत, मानू 12 रुपये आहेत. त्याची अर्धी रक्कम त्याने कोणाला दिली, जीवनला दिली, ठीक आहे. मग जीवनला याच्या अर्धे किती रुपये भेटले, 6 रुपये. उरले किती, 6. उरलेल्या रकमेची अर्धी रक्कम, म्हणजे 6 उरलेत त्याचे अर्धी रमेशला भेटली, म्हणजे रमेशला किती रुपये भेटले, तर रमेशला याच्या अर्धे 3 रुपये भेटले. आता उरलेत किती, 3 रुपये. उरलेल्या रकमेच्या 1/3 हिस्सा प्रियाला भेटलेला आहे, ठीक आहे. प्रियाला किती भेटला, उरलेली रक्कम, उरली किती, 3, त्याचे 1/3 म्हणजे तिसरा हिस्सा, म्हणजे किती भेटलेत, 1 रुपये कोणाला भेटलेला आहे, प्रियाला भेटलेला आहे. आता प्रियाची रक्कम दिलेली आहे, दिलेली रक्कम खाली मांडतो, ठीक आहे, दिलेली जी रुपयात दिलेली आहे, 1 बरोबर किती, जी प्रियाच्या वाट्यावर आली, प्रियाला किती रुपये भेटलेत, 15,500. किती रुपये भेटलेले, 15,500. विचारलंय काय, तर संपतजवळ एकूण रक्कम किती, हे बरोबर किती, बस तिरपा गुणाकार करून आपल्याला हे काढायचंच आहे. बरं, मग 15,500 गुणिला 12 आणि भागा करत काय, 1 भागलं तर काही फरक पडत नाही, हे 2 शून्य राहिले जशाल तसे, 12 × 5 = 60, 0 + 6 = 6, 12 × 5 = 60 × 6 = 66, एवढ्यावरच तुमचं उत्तर आलेलं आहे. शेवटी 6 आणि 3 शून्य असलेला ऑप्शन क्रमांक 4, पूर्ण उत्तर काढत बसू नका. हा आलाय तुमचा पहिला प्रश्न, किंवा पूर्ण जर उत्तर काढलं ते येते या प्रकारे, ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, नेक्स्ट क्वेश्चन म्हणतो, 10 खुर्च्यांची एकूण किंमत 4 टेबलांनी एवढी आहे. मी लिहून घेतो, 10 चेअरची किंमत ही 4 टेबल एवढी आहे, लक्षात घ्या. 15 चेअरची आणि 2 टेबलची एकूण किंमत 4,000 आहे, म्हणजे 15 चेअर + 2 टेबल = 15,000, लक्षात घ्या. सॉरी, 15,000 नाही 4,000, किती आहे, 4,000. मग एक विचार करा, आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट किमती काढता आल्या असत्या, पण प्रॉब्लेम काय, इथे खुर्च्या दिलेल्या आहेत आणि इथे टेबल दिलेले आहेत, दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, कुठली गोष्ट एकत्र एकाच याच्यात घ्या, मला ह्या दोन हे दोन टेबल काढून टाकायचे इथून. मग काय करू, 2 टेबलची किंमत किती चेअर एवढी एवढी काढा, 2 टेबलची किंमत निम्म झाली, निम्म 5 चेअर एवढी. म्हणजे मी जर एखाद्या दुकानावर गेलो जिथे खुर्च्या आणि टेबल भेटतात, त्या दुकानावर जर गेलो आणि मला हे 2 टेबल घ्यायचे नाही, तर त्याच्या बदल्यात मला तो व्यक्ती, तो दुकानदार 5 खुर्च्या देईल, कसं कळालं, 10 चेअर म्हणजेच 4 टेबल, 2 टेबल म्हणजेच 5 चेअर, ठीक आहे. म्हणजे मी हे कट करून याच्याऐवजी 5 चेअर आणू शकतो. मग सर्व चेअर किती भेटतील मला, तर सर टोटल चेअर मला एकही टेबल घेतला नाही तर टोटल चेअर भेटतील मला 20 चेअर, कितीमध्ये, 4,000 मध्ये. मग एका चेअरची किंमत 20 भागा करत नाही, 20 चेअर
एका चेअरची किंमत किती आली? तर ही आली 200 रुपये. किती रुपये आली? 200 रुपये. आता लक्षात घ्या, 200 रुपयाची चेअर भेटली. आपल्याला काय काढायची आहे? 12 चेअरची आणि 3 टेबलची, म्हणजे टेबलची पण किंमत आपल्याला माहित पाहिजे. आता 12 चेअरची किंमत आपण काढू शकतो. एका चेअरची 200 आली, 12 चेअरची किंमत आली 2400 रुपये. किती आली? 2400 रुपये. 3 टेबलची किंमत काढायची बाकी आहे. काढू शकतो आपण, का काढू शकत नाही बघा लक्षात घ्या. आता किती टेबलची किंमत काढायची? एका 3 टेबलची काढायची आहे. 3 टेबलची काढू शकता, 2 टेबलची काढू शकता, किती काढू शकता बघा लक्षात घ्या. 5 चेअर किंवा 10 चेअर, 10 चेअरची किंमत किती होईल? एका चेअरची 200, 10 चेअरची किती? 2000. 10 चेअरची किंमत 2000. 2000 किती टेबल येतात? 4 टेबल. म्हणजे एका टेबलची किंमत किती आहे? 2000/4 म्हणजेच 500 रुपये आहे. किती रुपये आहे? 500 रुपये. मग 500 आणि 3 टेबल घेतले तर 1500 रुपयाची. एकूण किती रक्कम देऊ? 2400 आणि 1500, 3900 रुपये. ऑप्शन क्रमांक किती? तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रकारे. ठीक आहे, ज्या वेळेस टेबल चेअर असं गणित तुम्हालाही येईल तर काय करायचं? बेस आहे सगळ्यांना एकत्र करायचं, म्हणजे टेबल सगळे एक ते एक टेबल घ्यायला जायचं किंवा एक ते एक चेअर घ्यायला जायचं. उत्तर लवकरात लवकर निघते. आता हे जे प्रश्न आहेत हे कोणाला तरी डाऊट आलेले आहेत, आणि डाऊट हुशार विद्यार्थ्यांना डाऊट आल्यानंतरच ते विचारतात. अवघड प्रश्नांपैकी प्रश्न आहेत. ठीक आहे, चला पुढे. एका टेबलजवळ काही हॉकीपट्टू, काही क्रिकेटपट्टू, काही टेनिसपट्टू होते. लक्षात घ्या, एक प्रकारचं गणित असते की आता इथे लक्षात काय दिलेलं आहे? हॉकी व टेनिसपट्टूंची संख्या 9. याच्याच उलट एक प्रकारचं गणित येते पहा. क्रिकेटपट्टू सोडून 9 आहेत. आठवते का ते गणित? या प्रकारचं एक गणित ऑलरेडी आपण भरपूर वेळा घेतलेले आहेत. त्याच प्रकारचं गणित इथे कोण कोण आलेत ते दिलेले आहेत. त्या गणितात असं सांगतात, क्रिकेटपट्टू सोडून 9 आहेत, याच्यात कोण नाही आहे. हॉकी सोडून 10 आहेत आणि इथे टेनिस सोडून 11 आहेत असं सांगतात. त्याच प्रकारचं गणित आहे, फक्त थोडंसं वाक्य उलट दिलेलं आहे. याच्यात बघा ना, कोण आलेलं नाही आहे. कोण आलेलं नाही आहे? क्रिकेटवाला आलेला नाही, म्हणजे तो सोडून. तसं जर गणित सोडवायचं असेल तर आपण काय करतो? ते हे गणित एकच आहे. तिथं क्रिकेटला सोडून देतात म्हणजेच कोणाकोणाला घेतात? हॉकी आणि टेनिसला घेतात. मग इथे जर तुम्ही ध्यान धरून बघितलं तर इथे व्यक्ती किती येतात? इथे 3 प्रकारचे व्यक्ती आहेत. कोणते कोणते? हॉकी, टेनिस आणि क्रिकेट, या 3 प्रकारचे आहेत. या 3 प्रकारचे एकत्र जर काढायचे असतील तर साधा सोपा उपाय आहे, सर्वांची बेरीज घ्या. किती झाली? 9 आणि 11 20 आणि 10 30. आणि किती जण आहेत? तिघे. एकाला सोडून देतात म्हणजे 2 ने भागा. तिघांची किंमत किती आली? तिघे आहेत 15. 2 ने का भागलं याच्यासाठी तुम्ही डिटेली काळकाम वेगचा एक भाग पाहू शकता. ठीक आहे, मग 15 तिघे मिळून किती आहेत? 15 जण. तिघे मिळून किती जण आहेत? 15 जण आहेत. बर, आता आपल्याला कोणते काढायचे? क्रिकेटपट्टू काढायचे. म्हणजे क्रिकेटपट्टू काढायचे म्हणजे हॉकी आणि टेनिसवाले काढून द्यायचे. हॉकी आणि टेनिसवाले किती जण आहेत? 9 जण आहेत. सगळे आहेत 15, त्यातले हॉकी आणि टेनिस खेळणारे किती येतं? 9 जण आहेत. मग क्रिकेटवाले किती असतील? तर 6 जण. या प्रकारे डायरेक्ट. आणि तुम्हाला डिटेल काढायचं असेल तर तुम्ही असं सुद्धा काढू शकता, हॉकी प्लस टेनिस इज इक्वल टू 9, त्याच्यानंतर क्रिकेट प्लस टेनिस इज इक्वल टू 10, आणि हॉकी प्लस क्रिकेट इज इक्वल टू 11. हे जर तुम्ही बेरीज केली तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे 6 माणसं होत आहेत. प्रत्येक माणूस डबल घेतल्या चाललाय, म्हणजे हॉकी टेनिस आणि क्रिकेट हे 3च होतात, 3च प्रकारचे होतात, पण टेनिस डबल आला, हॉकी डबल आला, क्रिकेट डबल आला, म्हणून हे त्याची दुप्पट होते. आणि इकडे होतात 30, आणि मग हेच भागाकारातले इकडे कशा जात असतात? गुणाकारात जात असतात. डिटेली ऑलरेडी मी कोर्समध्ये हे कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, उत्तर आलंय 6. आता पुढे हा प्रश्न भरपूर ध्यान धरून पाहण्यासारखा आहे, अवघड प्रश्नांपैकी आहे, आणि आकाश माने आमच्या या विद्यार्थ्यांनी पाठवलेला आहे. त्यांना हा प्रश्न अडकला म्हणजे त्यांचं गणित भरपूर छान आहे, भरपूर चांगल्या प्रकारचा प्रश्न आहे. आणि आत्ताच ज्या वेळेस ही अन्न पुरवठा झाली होती त्या अन्न पुरवठामध्ये सुद्धा याच टाईपचा गणित होता, ज्याचं उत्तर लोकांनी गलत दिलेलं आहे. गलत कसं होतं ते पण सांगतो मी. ठीक आहे, बघूया. त्याआधी एक गोष्ट आहे, आपली बॅच आहे संपूर्ण गणित आणि पोलीस भरतीची, ह्या 2 बॅच आहेत, ह्या 2 बॅच पाहून घ्या. ही बॅच आहे 799 मध्ये, याच्यामध्ये सर्व विषय आहेत, गणित, बुद्धिमत्ता, भूमिती, त्याच्यानंतर GK, मराठी, सर्व विषय आहेत. आणि फीस आहे एका वर्षासाठी 799, 405+ व्हिडिओ आहेत, आणि PYQ मी याच्यात कव्हर करत चाललेलो आहे. ही बॅच चेकआउट करा,
ठीक आहे. आणि एका वर्षासाठी 9 लिमिट आहेत. सेम बॅच आहे मॅथ्ससाठी 499 मध्ये. तुमचं जर मॅथ कच्चं असेल, तुम्हाला काहीच येत नसेल, तर बेरजेपासून मी याची सुरुवात केलेली आहे. ही बॅच तुम्ही घेऊन टाका, एका वर्षासाठी आहे, 9 लिमिट आहे. तुमचं कुठलं कसंही गणित असो, 100% पोलीस भरती येईपर्यंत तुमचं गणित 1 नंबर होऊन जाईल. येऊया गणितावर, ठीक आहे. तर गणित काय म्हणते बघा, गणित काय म्हणते, एका बरणीमध्ये, ठीक आहे, एका बरणीमध्ये ए व बी यांचे द्रावण 5:3 आहे. म्हणजे लक्षात घ्या, 5:3 आहे म्हणजे काय, समजा ते द्रावण असू शकते 8 लिटर किंवा 16 लिटर किंवा 32 लिटर किंवा 24 लिटर किंवा म्हणजे 8 च्या पाड्यात असेल 40 लिटर. आता समजा ते द्रावण मांडलं आपण 40 लिटर. आता ते मिश्रण आहे, दुधाचं आणि पाण्याचं मिश्रण आहे. समजा एका केटलीत मी 5 लिटर दूध आणि 3 लिटर पाणी, म्हणजे किती, 8 लिटर टाकलं. जर 10 लिटर दूध आणि 6 लिटर पाणी, तर किती होईल, 16 लिटर. प्रमाण हेच आहे, म्हणजे याच प्रमाणात ते वाढवत वाढवत जावं लागतं, ठीक आहे. आता मी म्हटलं असं काय केलं, आता काय केलं, सरळ सरळ 50 लिटर दूध आणि 30 लिटर पाणी, एकूण 80 लिटराचं एक मोठीशी मोठी टाकी बनवली. लक्षात घ्या, किती लिटराची, 80 लिटराची. आता हे समजून घ्यायचं आधी, हां काय होतंय. आणि यातून जर मी 16 लिटर दूध बाहेर काढलं, 16 लिटर काढलं म्हणजे काय, त्या फक्त दूधच बाहेर आलं का, नाही, पाणीच बाहेर आलं का, नाही, मी मिश्रण बाहेर काढलं. मिश्रण बाहेर काढलं म्हणजे दुधासोबत पाणी सुद्धा गेलं. मग 16 लिटर बाहेर काढलं, याचा अर्थ याच्या उपट झालं का होय, म्हणजे 6 लिटर पाणी बाहेर काढलं आणि 10 लिटर दूध बाहेर काढलं. लक्षात घ्या, किती काढलं, 6 लिटर पाणी आणि 10 लिटर दूध. बरं, प्रमाण चेंज झालं का, नाही. पा, हे बाहेर काढलं 16 लिटर, म्हणजे आपल्याकडं ते जे मिश्रण आहे ते किती राहिले, ते मिश्रण राहिले 64, इथे किती राहिले 40, आणि इथे किती राहिलेत 24. जर याचा रेशो बघितला तर रेशो मात्र जशाल तसाच आहे, रेशो बदलत नाही. जर मी द्रावण बाहेर काढलं तर रेशो मात्र जशाला तसा राहतो. मग तेच करण्यात आलेलं आहे. इथे बघा, गणितानं भुलवलं कुठं, लक्षात घ्या, गणितानं काय केलं, 5:3 आहे ए आणि बी, 5:3 आहे, ओके, काय प्रॉब्लेम नाही. त्यातून 16 लिटर बाहेर काढलं, काढू द्या. 16 लिटर जरी बाहेर काढलेलं असेल तरी गुणोत्तर मात्र जशाला तसंच राहणार. 16 लिटर बाहेर काढलं म्हणजे काय, तर 10 लिटर यातून बाहेर गेलं, 6 लिटर यातून बाहेर गेलं, एकूण बाहेर किती गेलं, एकूण बाहेर गेलं 16. ती 80 लिटरची घेतली होती थोड्या वेळापूर्वी, त्यातून आपण 16 लिटर बाहेर काढलो. तसंच आपल्याला एकूण माहीत नाही किती येते, फक्त एवढं माहीत आहे की 5 भाग ए आहे, 3 भाग बी आहे, एकूण 8 भाग आहेत. 16 लिटर काढलं म्हणजे 10 लिटर यातलं गेलं, 6 लिटर, 10 लिटर दूध गेलं, 6 लिटर पाणी गेलं, एकूण 16 लिटर गेलं. तरी सुद्धा त्या कॅटलीत काहीतरी आहे. आता तुम्ही म्हणसाल, सर आपल्याकडे 8 आहे, तुम्ही 16 काढायले, हे भाग आहेत बाबा, हे भाग आहेत, हे किती काही असू शकतात, हे प्रमाण आहे. पण हे लिटरमध्ये, म्हणजे 10 लिटर काढलं, 6 लिटर काढलं, आत्ता सुद्धा त्याच 5:3 प्रमाण ऑलरेडी अवेलेबल आहे. मग पुढं काय, पुढं त्यात 16 लिटर बी टाकलं. 16 लिटर काय टाकलं, बी टाकलं, 16 लिटर टाकलं, 16 लिटर टाकलं. मग नवीन प्रमाण झालं 5:7. डेफिनेटली पा, ए टाकलं का, नाही, ए जशाल तसं आहे, जे टाकलं नाही ते जशाला तसंच आहे. टाकलं कोणतं, बी, म्हणून पा इथं भाग किती वाढले, 4 भाग बरोबर 16, 4 भाग बरोबर 16, 4 भाग बरोबर 16, म्हणजे प्रत्येक गोष्ट 4 पट करायची आहे. मग 4 भाग बरोबर 16, 4 5 20, हे 20 होतं, हे 20च राहिलं का, ते वाढवलंच नाही नो, वाढवलं कोणतं हे, आणि आपल्याला विचारलं पहा कोणतं, ए द्रावण. पटकन लोक 20 उत्तर देतात आणि पुढे चालतात, इथं चूक होते. पहा काय विचारलेलं आहे, तर सुरुवातीला कधी, ज्यावेळेस हे आपण 10 काढलं नव्हतं त्यावेळेस, सध्या त्याच्यात 20 आहे मान्य आहे, सध्या त्याच्यात 20 आहे मान्य आहे, पण सुरुवातीला हे जेव्हा 10 काढलं नव्हतं त्यावेळेस त्याच्यात ए किती होतं, तर हे 20 आणि हे 10, तर उत्तर किती यायला पाहिजे, 30. ए नंबरचं उत्तर येत नाही. सेम ॲज इट इज प्रश्न होता, फक्त थोडेसे अंक मोठे होते अन्न पुरवठाला, ठीक आहे, जशाला तसा प्रश्न होता. तर उत्तर 20 नसून 30 आहे. 20 कधी आहे, ज्यावेळेस हे 16 लिटर काढून टाकल्या नंतर. शांततेत विचार करा, प्रश्न अवघड नाहीये, शेवटी फिरला फक्त, ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा, एक फळ विक्रेता 1 रुपयामध्ये 22 लिंबे खरेदी करतो व 3 रुपयामध्ये 25 लिंबे विक्री करतो, तर त्याची नफ्याची टक्केवारी किती, ठीक आहे. नफ्याचा प्रश्न आहे, सरळ साधा सोपा प्रश्न आहे, आणि
या टाईपचे भरपूर सारे प्रश्न मी कोर्समध्ये ऑलरेडी घेतलेले आहेत. ठीक आहे, मग खरेदी, ठीक आहे, विक्री. आणि जर तुम्हाला विक्री माहीत झाली तर नफा माहीत होते. खरेदी पर्सेंटेजमध्ये कधी असते? 100. आता रुपये, रुपयामध्ये वस्तू मांडता येत नसतात, म्हणून एका वस्तूची किंमत काढली जाते. आता एका वस्तूची किंमत कशी काढतात? बघा, खरेदी किंमत काढायची एका वस्तूची. मग मी लिहितो एका, इकडे लिहितो एका वस्तूची खरेदी. आता एका वस्तू किंमत कशी काढतात? 10 रुपयात 2 पेन भेटले, रुपयेवर 10 रुपये 2 पेन, एकाची किंमत किती? 5 रुपये. म्हणजे रुपये लिहित असतात वर, याच्यात रुपये किती दिलेले? 1 रुपया. रुपये लिहिले वर आणि वस्तू 22 लिंबे लिहिली खाली, म्हणजे एका लिंबाची किंमत किती आली? 1/22. आता हे ऐकाय अवघड वाटते, कारण की तुम्ही हा कन्सेप्टच पहिल्यांदा पाहत असता. तर जर पाहायचं असेल तर डिटेल मी कोर्समध्ये घेतलेला आहे एका वस्तूची किंमत कशी काढतात. 1/22 ही झाली खरेदी किंमत. मग खरेदी किंमतीत लिहितो 1/22. ओके, लिहिलं. आता विक्री किंमत 3 मध्ये 25. मग विक्री कशी लिहिसाल? विक्री किंमत लिहिसाल 3/25. लिहून घ्या. जिथे भाग जात नाही जुलूम जबरदस्ती करायची नाही, जशाला तसं ठेवायचं. भाग चालला का? नाही चालला, मग जशाला तसं ठेवा. ठीक आहे, आता पुढे काय? आता जर मी ही विक्री काढली तर ऍटोमॅटिक तुम्हाला नफा कळते. समजा विक्री असेल 125 झाला, 130 135 35 झाला, 140 40 झाला. ठीक आहे, विक्री काढली की नफा कळते. मग काय करायचं? तिरपा गुणाकार करायचा. हा तिरपा गुणाकार आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. तिरपा गुणाकार म्हणजे 100 × 3/25 भागीला 1/22. आता हे भागाकारात उलट होत असते, म्हणजे तुमचं येईल 100 × 3/25 × 22/1. 25 × 100, 4 × 12 = 22, म्हणजेच 12 × 24 चाला 2, 12 × 24 = 26. विक्री किंमत भेटली आहे टक्केवारीतली, लक्षात घ्या, 264. म्हणजे याचाच अर्थ नफा किती आहे? 100 रुपयाची वस्तू 264 विकल्या गेली, 164% नफा आहे. आणि तोच विचारला होता, टक्केवारीतला नफा, टक्केवारीतला नफा 164, ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, आणखी पुढचे प्रश्न बघूया. भारी प्रश्नांपैकी प्रश्न पाठवले होते विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, राहुल रिमा रुही यांच्यामध्ये 1072 रुपये अनुक्रमे 1/4, 2/3 आणि 1/5 या प्रमाणात वाटून दिलेले आहेत. लक्षात घ्या, हे जे प्रमाण आहे ना, प्रमाण हे कशात दिलेलं आहे? तर हे दिलेलं आहे व्यवहार या पूर्णांकात, आणि इथेच घोळ होत असतो. मग व्यवहार या पूर्णांकात दिलं, त्याला साध्या अपूर्णांकात, साध्यात आणा. साध्यात कसं आणता? तुम्हाला मी सांगितलेलं आहे, हे व्यवहार या पूर्णांकात आलं तर मानुकाय चॅप्टरमध्ये आपण पाहिलं, यांचा लसावी अशी संख्या घ्यायची. म्हणजे याला जर सर्क करायचं असेल, असं सोडवलं तर अवघडात जाते, यक्स न म्हणून त्याच्यापेक्षा अवघडात जाते. त्याच्यापेक्षा याला जर सर्क करायचं तर अशी संख्या सांगा ज्याला 1/4, 4 भाग जाते, 3 भाग जाते, 5 भाग जाते, ती येते 60. म्हणजे 1/4 म्हणजेच आपण मानू शकतो 15. त्याच्यानंतर 2/3 याला पण 60 गुणा. 60 कुठून आणले? तर अशी संख्या जिला 2, 3 आणि 5 भाग जातो, ती असते 60. लसावी या चॅप्टरमध्ये आपण हे बघितलेलं आहे, किंवा मानू काय या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे, 20 20 × 2 = 40. म्हणजे आणि पुढे 1/5 पुन्हा याला 60 गुणा, हे आले किती? 12. लक्षात घ्या, हे जर घेतले असते तर अवघड वाटलं असतं. त्याच्याऐवजी आता 1/4 ऐवजी घ्यायचे 15, 2/3 ऐवजी घ्यायचे 40 आणि 1/5 ऐवजी घ्यायचे 12. घेतले? आता बघा, आता हे वाटे भेटलेत कोणाचे? राहुल, त्याच्यानंतर रीमा आणि रुही यांचे वाटे काय भेटले? 15 40 12. आता पुढे काय? हे आपण मानलेले येतं, म्हणजे जर एकूण 67 रुपये असतील तर 15 रुपये राहुलला, रिमाला 40 रुपये आणि 12 रुपये रुहीला. म्हणजे एकूण किती रुपये पाहिजे वाटण्यासाठी? 67 रुपये पाहिजेत. ते या प्रमाणात होतात, हे मानलेले आहेत. पण रुपये वाटले किती? तर रुपये वाटले किती? 1072. काय करा? कोणाचा वाटा विचारला? राहुलचा. इथे क्वेश्चन मार्क मारा आणि तिरपा गुणाकार करा. ठीक आहे, 1072 × 15/67. तर 67 × 67, आता उरो किती सुद्धा? शक पद्धत असते. आता ही सुद्धा बेसिक मध्ये मी सांगत असतो, शेवटी 2 आला, 7 × 2 = 4, शेवटचा आकडा 6 येणार आहे. 16 × 15, 15 × 9 = 9, 15 × 9 = 24, 240, ऑप्शन क्रमांक 4. हे तुमचं काय आलेलं आहे? आन्सर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट पुढे पाहूया. एक काम रोज 9 तास
करून 7 दिवसात संपवतो. आता लक्षात घ्या, गणित आपण काय करत असतो, इथे लिहित असतो दिवस. लाडू पद्धत तुम्हाला माहीत नसेल तर पाहून घ्या, युट्यूबला फ्रीमध्ये शिकवलेली आहे, छोटा एक छोटा व्हिडिओ आहे. दिवस, पुढं असते काम म्हणजे लसावी, आणि एका दिवसाचे काम. पण आता प्रॉब्लेम असा आहे की गणित दिवसात आलेलंच नाही आहे, गणित आलेलं आहे तासायनं. मग इथं दिवस नाही घ्यायचं, मग इथं काय घ्यायचं, इथं घ्यायचे तास, इथे सुद्धा काय घ्यायचे तास. ओके घेऊया. मग 9 तास आणि 7 दिवस, एका दिवसाला 9 तास, 2 दिवसाला किती काम केलं असेल त्यानं 18 तास, 3 दिवसाला 27 तास, तसं 7 दिवसात त्यानं काम किती केलं, 9 7 63 तास काम केलं. किती तास काम केलं, 63 तास. कोण, एनं, एचं काम घेतलं आपण तासात, 63 तास काम झालं याचं. आता बी, बीनं तेच काम, इथलचे हे जे ऑप्शन आहेत हे गलत झालेले आहेत, लक्षात घ्या, हे ऑप्शन गलत झालेले, दिलेच नव्हते त्या विद्यार्थ्याने, मला ऑप्शन दिलेच नव्हते, डायरेक्ट उत्तर सांगावं लागणार आहे. ठीक आहे, पुढे बी 7 तास काम करून 6 दिवस, म्हणजे 47 तासाचं काम आहे. आता काम कसं निवडायचं, काम निवडत असतात लसावीमध्ये अशी संख्या जिला 63 आणि 42 भाग जातो. मग ती निवडायची कशी, 63 पाडा म्हणायचा, 63 एक 63, 42 भाग जात नाही, 63 2 126, 42 भाग जातो, 42 त्रिक होतात. किंवा तुम्ही लसावी काढू शकता, काढून घ्या 63 आणि 42 लसावी, 21 भाग जातो, 21 3 63 21 2, सगळ्यांचा गुणाकार करून घ्या, तुमचं गुणाकाराचं उत्तर येईल 126. म्हणजे लाडू किती म्हणायचे, 126 म्हणायचे. ठीक आहे, मग ए किती लाडू खातो, ए लाडू खातो 5, बी किती लाडू खातो, बी लाडू खातो 3, सॉरी ए लाडू खातो 2, 63 2 आणि बी खातो 3. दोघांनी मिळून ए प्लस बी एका तासात किती लाडू खातील, पहा एका तासाचं काम, एका तासात किती लाडू खातील, 5 लाडू. आता एका तासात 5 लाडू खातात, ते काम किती तास करतायत, 8.5/4, 8 तासात 40 लाडू खाल्ले असते, कारण की एका तासात 5, 8 तासात किती लाडू खाल्ले असते, 8 तासात खाल्ले असते 40 लाडू. याचा गुणाकार करायचा आहे, पण हा गुणाकार व्यवहारी अपूर्णांकाचा आहे, मग त्याला व्यवस्थित करून घ्या. 8 45 2 42, 42/5 × 5 म्हणजे 8 तासात ते किती लाडू खातात, 8 तासात खातात 42 लाडू. किती तासात, 8 तासात खातात 42 लाडू. आता 42 लाडू 8 तासात खातात, सगळे लाडू किती खायचे, 126 दोघांना, म्हणजे किती दिवस लागतील, 42 त्रिक 3 दिवस. या प्रकारचं तुमचं उत्तर आलेलं आहे, 3 दिवस. या गणितात फक्त एकच गोष्ट होती की जे गणित दिलं होतं ते दिवसाच्या ऐवजी तासात दिलेलं होतं, मग आपण ते इथे थोडेसे स्लाइटली चेंज करायचे आणि दिवसाचे तास करायचे आणि गणिताचं उत्तर काढून घ्यायचं. लाडू पद्धत सगळ्या ठिकाणी लागते, हे अवघडात अवघड प्रश्न होते. आता याच्यापेक्षा सोपे प्रश्न येत असतात, हे अवघडपैकी प्रश्न होते. तुमचे काही प्रश्न असतील तर माझा मोबाईल नंबर हा इथे दिलेला आहे, या मोबाईल नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, मला व्हॉट्सअपला प्रश्न टाकायचे आहेत. बॅच घेऊन टाका, ज्यांचं बेसिक कच्चं आहे किंवा ज्यांना माझ्यासारखे गणित सोडवा वाटतात, ते सर्व काही मी 245 व्हिडिओमध्ये कव्हर करून दिलेलं आहे. गणित, बुद्धिमत्ता, भूमिती सर्व आहे, टोटल आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या Q&A सेशनमध्ये, म्हणजे प्रश्न आणि उत्तराच्या सेशनमध्ये.